जीमेल पासवर्ड चेंज करण्यासाठी मोबाईलच्या स्क्रीनवरील जीमेल या टॅबला आपण क्लिक करूया। जीमेल या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर डाव्या कोपऱ्यामध्ये वरच्या दिशेला तीन पॅरलल लाईन दिसतील, त्यावरती क्लिक करायचं आहे। आपल्या समोर विविध ऑप्शन दिसतील, ते सर्व ऑप्शन आपण वरच्या दिशेने स्क्रोल करूया आणि सेटिंग्स यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मोबाईलमधील लॉग इन असलेले सर्व जीमेल आपल्याला पाहायला मिळतील आणि ज्या जीमेलचा पासवर्ड रिसेट करायचा आहे त्या जीमेलला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर अकाउंटमध्ये मॅनेज युअर गुगल अकाउंट यावरती क्लिक करा। होम, पर्सनल इन्फॉर्मेशन, डाटा प्रायव्हसी, सिक्युरिटी असे ऑप्शन दिसतील, त्यामध्ये सिक्युरिटी या ऑप्शनवरती क्लिक करा। रिसेंट सिक्युरिटी ॲक्टिव्हिटी यामध्ये पासवर्ड चेंज यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर फॉरगॉट पासवर्ड करून नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करा। आपल्यासमोर कन्फर्म युअर स्क्रीन लॉक या ऑप्शनद्वारे आपल्याला पासवर्ड रिसेट करता येईल। मोबाईलचा स्क्रीन लॉक आहे हा। इंटर युअर पासवर्ड, जुना पासवर्ड माहीत असेल त्याद्वारे सुद्धा नवीन पासवर्ड तयार करता येतो। आणि गेट अ व्हेरिफिकेशन कोड, जो काही बॅकअप मेल तुमच्या जीमेलला दिलेला आहे त्या मेलला एक व्हेरिफिकेशन कोड जातो आणि त्याद्वारे सुद्धा आपल्याला पासवर्ड रिसेट करता येतो। आपण या तीनपैकी इंटर युअर पासवर्ड या ऑप्शनद्वारे मेलचा पासवर्ड चेंज करूया। आता जुना पासवर्ड या ठिकाणी टाईप करतो आणि कंटिन्यू यावरती क्लिक करतो। आता या ठिकाणी न्यू पासवर्ड तुम्हाला जो हवा आहे तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि चेंज पासवर्ड या टॅबवरती क्लिक करायचा आहे। चेंजिंग पासवर्ड, युअर पासवर्ड वॉज चेंज्ड, पासवर्ड चेंज्ड सक्सेसफुली, अशा प्रकारे आपण जीमेलचा पासवर्ड रिसेट करू शकतो। धन्यवाद।